पंढरी माझे माहेर साजन, पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडनी गाऊ किती, ओविया कांडनी गाऊ किती, पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, माहेर साजनी, हो पंढरी शेजारी आल्या हो संसारा, हो पंढरी शेजारी आल्या हो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, साई चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे. आज आपल्या सोबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि व्याख्याते म्हणून प्रसिद्ध हजारो कीर्तनकारांचे आणि हजारो तरुणांचे जे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत ते अविनाश महाराज भारती सर आपल्या सोबत आहे. सरांना विनंती, सर वारीमधला आनंद बद्दल तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? नाही, वारीतला आनंद हा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही असा आनंद आहे. म्हणजे तुमचा मोठेपणा, तुमची प्रतिष्ठा, तुमचं सगळं काही बाजूला सारून इथं सगळेजण एक रूप होऊन वारीचा आनंद घेत असतात आणि तो आनंद या चार पाच दिवसामध्ये पुढच्या सगळ्या या दिवसामध्ये आपल्याला भेटणार आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. आज खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदाय परंपरागत चालत असलेली वारी आज आपण दिंडी क्रमांक 225 आदरणीय सोपान महाराज सानप यांच्या दिंडीत आपण चालत आहोत. तर आपली वारी जसे की जगद्गुरु तुकोबराय होऊन गेले, माऊली ज्ञानोबराय होऊन गेले, तसं हैबत बाबांनी वारी सुरू केलेली आहे. तर बाबांना विनंती, एक हैबत बाबा विषयी थोडे आम्हाला माहिती द्या. सांग. रामकृष्ण हरी सर्वांना. माऊली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वजण आहोत. 225 क्रमांकाच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत आणि हा पालखी सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आणि संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, संतश्रेष्ठ हैबत बाबांनी ही वारी सुरुवात केलेली आहे. तसे ही पंढरपूरची वारी महादेवापासून आलेली आहे, पण ज्ञानोबरायाच्या आणि तुकोबरायाच्या पादुका घेऊन पहिली वारी ही हैबत बाबांनी केली. हैबत बाबा हे फार मोठे संत होते, ज्ञानोबराय तुकोबरायाचे ते पाईक होते, म्हणून ही दोघांनाही वारी घडली पाहिजे म्हणून आळंदीवरून ज्ञानोबरायाच्या पादुका घेतल्या, देहूरून तुकोबरायाच्या पादुका घेतल्या आणि दोन्ही पादुका घेऊन पंढरपूरच्या दिशेनं आपण ज्या वाटेनं जातो, मार्गी बहुतन याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणी, मग याच मार्गानं अनेक साधू संत गेले, त्या मार्गानं आपण या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि मग भजन काय म्हणायचं, तर मग हे जे ज्ञानोबा तुकाराम भजन आपण दिंडीमध्ये कुठलीही दिंडी असली तर हे भजन म्हणलं जातं, हे भजन हैबत बाबांनी काढलेलं आहे की ज्ञानोबरायच्या पादुका तुकोबरायच्या पादुका, म्हणून भजन काढलं ज्ञानोबा तुकाराम. असे हे अधिकारी संत हैबत बाबा होऊन गेले, त्यांच्या मार्गाने आपण प्रवास करतो. एक दुसरा प्रश्न आदरणीय सोपान महाराजांना आहे. महाराज, तुम्ही अखंड महाराष्ट्रात कीर्तन करत फिरता, तुम्हाला त्यामधला आनंद आणि वारीतला एक आनंद काय ह्याच्याविषयी दोन शब्द सांग. वारीतल्या आनंदासाठी एक प्रमाण आहे, नाही या आनंदाशी जोडा. या हा आनंद स्वर्गाधिक देवांना सुद्धा दुर्मिळ आहे, म्हणून आपल्याला हा आनंद वारीचा मिळतो. महाराज म्हणतात, भेटी लागी जीवा लागलीशी आस. प्रत्येकाला पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे. आणि असा जर विचार केला तर वारी म्हणजे निस्वार्थ आनंद आहे आणि वारी म्हणजे आपली निस्वार्थ भक्ती आहे, म्हणून हा आनंद काही वेगळा आहे. निष्कामतेमध्ये आनंदच वेगळा असतो, म्हणून हा आनंद काही वेगळा आहे. नमस्कार. ओम साई चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे. आज आपल्या सोबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि व्याख्याते म्हणून प्रसिद्ध हजारो कीर्तनकारांचे आणि हजारो तरुणांचे जे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत ते अविनाश महाराज भारती सर आपल्या सोबत आहे. सरांना विनंती, सर वारीमधला आनंद बद्दल तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? नाही, वारीतला आनंद हा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही असा आनंद आहे. म्हणजे तुमचा मोठेपणा, तुमची प्रतिष्ठा, तुमचं सगळं काही
बाजूला सारून इथं सगळेजण एक रूप होऊन वारीचा आनंद घेत असतात आणि तो आनंद या 4-5 दिवसामध्ये पुढच्या सगळ्या या दिवसामध्ये आपल्याला भेटणार आहे. वा, अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओमसाई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये आपण या ठिकाणी प्रस्थान करत आहोत. माऊली सोबत पंढरपूरला आपण पांडुरंगाच्या भेटीला जात आहोत. पांडुरंगाच्या भेटीचं आनंद जो आहे तो आगळा वेगळा आनंद आहे. विचारलं की एकानं पांडुरंग तुम्हाला काय देतो, तो पांडुरंग आपल्याला काय देत नाही, सर्वस्व त्या पांडुरंगानं आपल्याला दिलेलं आहे. खरं म्हणजे वाराणसीला गेल्याच्या नंतर एक महिन्यामध्ये जेवढं पुण्य मिळतं तेवढं गोदावरीला एका दिवसामध्ये मिळतं आणि गोदावरीला एका दिवसामध्ये जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य पंढरपूरला एक पाऊल टाकल्यावर मिळतं. नाथ महाराज म्हणतात वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पडी असा आयसा ठसा नामाचा हा अधिकार पंढरपूरचा आहे आणि त्या पंढरीच्या वाटेनं आपण सर्वजण आहोत. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या चरणावर दंडवत करतो. आपल्याकडूनही अशीच वारी घडावी ही ज्ञानोबराय तुकोबरक प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. चला हो हो पंढरी जा जीवाचा जीव लगा पाव. चला हो सर्व सुखाचे भंडार.
सारे रे ग सारे रे ग जन्मना